हा मुद्दा खरं म्हणजे ज्यावेळेस हा कायदा बनत होता त्यामध्ये मला एक आदिवासी मंत्री होते, सामाजिक न्याय मंत्री म्हणजे राज्यमंत्री होते, ते मला चिडून असं म्हणत होते की तुम्ही जो कायद्याची सगळं म्हणजे याचं प्रारूप तयार करता आहात आणि विधानसभेमध्ये तो संमत झाले होता 2013 हा जो कायदा, सॉरी 2005 संमत झाला होता, ही 2005 गोष्ट आहे, तर 2005 ते मला असं म्हणाले होते की तुम्ही आम्हा फक्त आदिवासी लोकांवर या कायद्याच्या माध्यमातून ॲक्शन घ्याल, गरिबांवर दलित लोकांवर ॲक्शन घ्याल, जे मोठे उच्चभ्रू बाबा आहे त्यांच्यावर तुमची ॲक्शन घेण्याची इच्छा धजावणार नाही, पोलीस खातेही या पद्धतीनं ॲक्शन घेणार नाही आणि सरकारही त्याबद्दल ॲक्शन घेणार नाही. त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगत होतो की हा तुमचा गैरसमज आहे. खरं म्हणजे असं कसं होईल, कायद्यामध्ये सगळे समान असतात, मग ते उच्चभ्रू असतील, वरच्या जातीमध्ये जन्माला आलेले असतील, खालच्या जातीमध्ये जन्माला आले असतील, त्याने काय फरक पडेल. पण जेव्हा मी देवेंद्र फडणवीस सरकारचं कृत्य पाहतो त्यावेळेस मला असं म्हणता येतं की जे उच्च ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेले आहेत त्यांच्यावर सरकार ॲक्शन घेत नाही. सर्वसाधारण दलित जातींमध्ये जन्माला आलेली, आदिवासी जातींमध्ये जन्माला आलेली माणसं आहेत त्यांच्यावर पोलीस सहजतेनं या कायद्याखाली ॲक्शन घेऊन टाकतात. धीरेंद्र कृष्ण महाराज जन्माने ब्राह्मण असल्यामुळं त्यांच्यावर ॲक्शन होत नाही का, असा प्रश्न मी जाहीररित्या उपस्थित केला होता. कारण त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलंच, ए शिवमत हम ब्राह्मण आहे अछूत शिवमत. आता हा व्हिडिओ उपलब्ध आहे, आपल्या देशामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट असताना सुद्धा या पद्धतीनं बोलणारा माणूस महाराष्ट्रामध्ये येतो, अनेक दोन्ही जादूटोणाविरोधी कायद्याचं उल्लंघन करतो, अंधश्रद्धा पसरवतो लोकांच्या, एवढंच नव्हे तर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट 1954 या काय केंद्राच्या कायद्याचं उल्लंघन करतो आणि तरीही सरकार त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही. याच्यावरनं तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न रास्त आहे असं सध्या तरी चित्र दिसतं आहे.